विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला सांख्यिकी माहितीच्या आधारे स्तंभालेख काढायचा आहे प्रत्यक्ष आलेख कागदावर सुंदर असा स्तंभालेख काढलेला आहे तुम्हाला सरावासाठी आणि परीक्षेत आलेख कसा का काढायचा असतो याच्यासाठी उत्तम मार्गदर्शन म्हणून हा आलेख एक उत्तम नमुना आहे आपल्याला या ठिकाणी नागरिकीकरणाचा कल दिलेला आहे साधारणतः तो टक्केवारीमध्ये दिलेला आहे एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार अकरापर्यंत तर आपण नेहमीप्रमाणे या ठिकाणी य अक्ष आणि क्ष अक्ष काढणार आहोत ते दोन्ही ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी शून्य आपण लिहिणार या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात प्रत्येकाला गुण असतात सर्वप्रथम आपण प्रमाण निश्चित करूया आपण या ठिकाणी प्रमाण निश्चित केलेलं आहे त्यानुसार आपण या ठिकाणी प्रमाण लिहिलेलं आहे य अक्षावर एक सेंटीमीटरबरोबर पाच टक्के म्हणजे इथला एक सेंटीमीटर आपल्याला पाच टक्के एवढा नागरिकीकरणाचा कल दाखवणार आहे तर या ठिकाणी आपण ते शीर्षक पण लिहून घेणार आहोत भारत नागरिकीकरणाचा नागरीकरणाचा पण आपण म्हणतो नागरीकरणाचा कल हा नागरीकरणाचा कल आपण या ठिकाणी शीर्षक म्हणून लिहिणार आहोत या सर्व गोष्टी आलेखामध्ये महत्त्वाच्या असतात तुम्ही ज्या ठिकाणी प्रमाण लिहिलं त्याच्या खाली जरी लिहिलं तरी चालतं आणि क्ष अक्षबरोबर वर्ष लिहिलं तरी चालतं प्रमाणाच्या खाली आता या ठिकाणी हे लिहून झालेलं आहे त्याच्यानंतर आपण या अक्षावर जे प्रमाण घेतलेलं आहे त्याप्रमाणे एक एक सेंटीमीटरवर पाच पाच जुने दहा पंधरा वीस पंचवीस पाच पाच आपण मिळवत जाणार आहोत असं आपण चाळीसपर्यंत या अक्षरावर चाळीस टक्क्यापर्यंत आपण आकडे लिहून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी य अक्षावर नागरीकरणाचा कल टक्के हे लिहिणं फार महत्वाचं आहे कारण आपण काय दर्शवतो आहे ते या आलेखाच्या साह्याने समजलं पाहिजे म्हणून या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात क्ष अक्षावर आपण वर्ष लिहिणार आहोत एकोणवीसशे एकसष्ट एकाहत्तर एकोणीसशे एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक आणि दोन हजार अकरा आणि परत त्या ठिकाणी वर्ष असं लिहिल्यानंतर प्रत्यक्ष आपण या ठिकाणी स्तंभाले काढायला सुरुवात करणार आहोत मुलांना या ठिकाणी स्तंभाले काढत असताना आता पहिला आकडा जो दिलेला आहे तो अठरा टक्के म्हणून त्या ठिकाणी पंधरापर्यंत गेल्यानंतर आपल्याला पंधरा टक्के मिळतात त्याच्यानंतर अर्धा सेंटीमीटर जर आपण तो होत की जसं एकोणीसशे एकसष्टमध्ये एक अठरा टक्के आहे आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये एक अठरा पूर्णांक दोन टक्के आहे म्हणजेच काय होतं या ठिकाणी की पॉईंट पाचच्या पुढे गेल्यानंतर पुढचा आकडा घ्यावा लागतो परंतु अठरा पूर्णांक दोन असल्यामुळे आपल्याला तो एकोणीसशे एकाहत्तरमध्ये नागरिकीकरणाचा जो कल आहे तो नागरीकरणाचा कल हा अठराच पकडावं लागेल त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये बघा या ठिकाणी तेवीस पूर्णांक तीन म्हणजे तेवीसच आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर साधारणत पाच टक्के एवढं आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामुळे वीस रेषा त्याच्यानंतर पुन्हा अर्धा सेंटीमीटर अडीच आपल्याला म्हणजे साडेसतरा आणि पुढची जर एक मिलीमीटरची रेषा घेतली म्हणजे एकूण सहा रेषा जर आपण घेतल्या वीजच्या पुढे तर आपल्याला हे तेवीस हा आकडा मिळतो त्याच्यानंतर पुढचा जो स्तंभ आहे पंचवीस पूर्णांक सात म्हणजे सव्वीस सव्वीस घेतल्यानंतर आपण या ठिकाणी पंचवीस हा आकडा आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे आणि पंचवीसनंतर आपण सव्वीस म्हणजे पुढच्या दोन मिलीमीटरच्या रेषा जर आपण घेतल्या तर आपल्याला तो एक मिळेल अशा प्रकारे हे स्तंभ जे आहेत ते आपल्याला पूर्ण करता येतात एकतीस पूर्णांक दोन म्हणजे एकतीसच आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा